गिरीश बापटांच्या निधनाला काहीच दिवस झाले तोच पुण्याचा नेक्स्ट खासदार कोण होणार याच्या बातम्या सुरू झाल्या पण बातम्यांच्या पलीकडे जाऊन चर्चा करायची झाल्यास पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे आणि इथे नियमानुसार सहा महिन्यात पोटनिवडणूक पार पडणार आहे पण जर का निवडणूक आयोगाला वाटलं तर पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक कॅन्सल देखील होऊ शकते आणि जर का पोटनिवडणूक लागलीच तर मग पोटनिवडणूक बिनविरोध होणार की इथे देखील कसब्याची पुनरावृत्ती होणार महाविकास आघाडी पुन्हा ताकद दाखवणार मग भाजप बापटांच्या घरात उमेदवारी देणार की नवीनच उमेदवार समोर आणणार या सर्व प्रश्नांची उत्तर पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव हो आणि तुम्ही पाहताय बोल या चर्चेत पहिला प्रश्न तर हाच आहे की पुणे लोकसभा पोटनिवडणूक होईल का यासाठी आपण या वायनाडचं उदाहरण घेऊ शकतो राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे वायनाडची जागा रिक्त झाली आहे कायद्यानुसार लोकसभेची जागा रिक्त झाली असेल तर त्या ठिकाणी सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक झाली पाहिजे वायनाडच्या जागेवरून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की एकशे एकावन ए लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ हा एका एक वर्षांपेक्षा एक जास्त आहे त्यामुळे वायनाडची पोटनिवडणूक होणार आहे जर लोकसभेचा कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असतात तर निवडणूक झाली नसती वायनाड प्रकरणात लोकसभेचा कार्यकाळ हा एका वर्षापेक्षा अधिक आहे आणि यामुळेच निवडणूक होईल परंतु त्याला अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे असं राजीव कुमार यांनी सांगितलंय जो नियम वायनाडला लागू आहे तोच पुण्याला देखील लागू होतो पुण्यातल्या कसबा आणि चिंचवडच्या आमदारांचं निधन झालं त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक पार पडली त्याचप्रमाणे खासदार गिरीश बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर एकशे ए लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते आता मार्च महिना चालू आहे दोन हजार मे महिन्यात लोकसभा निवडणुका लागतील म्हणजेच एका वर्षांपेक्षा अधिकचा काळ बाकी आहे आणि त्यामुळे इथे पोटनिवडणूक लागेल आणि ती पोटनिवडणूक सहा महिन्यांच्या आत घ्यावी लागेल कदाचित निवडणूक आयोग वायनाड आणि पुण्याची पोटनिवडणूक एकत्रितच जाहीर करू शकतो दुसरा प्रश्न असाही पडतो की ही लोकसभा पोटनिवडणूक रद्द केली जाऊ शकते का तर हो लोकप्रतिनिधी कायद्यातील एकशे एकावन्न ए मध्ये सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याची आहे मात्र त्यात एक अपवाद सांगितलाय महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणं शक्य नाही अशी निवडणूक आयोगाची खात्री असेल तर निवडणूक आयोग केंद्र सरकारशी सल्ला मसलत करेल आणि पुणे लोकसभा पोटनिवडणूक रद्द केली जाऊ शकेल कारण तसा अधिकार आयोगाला आहे रोगराई नैसर्गिक आपत्ती कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या कारणांमुळे पोटनिवडणूक पुढे ढकलता येऊ शकते त्यात देशभरात कोरोना रुग्णांची संख्या देखील आहे आणि त्यामुळे मे आणि जून मध्ये ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता तशी कमीच सांगितली जाते मग पावसाळ्यानंतर पोटनिवडणूक जाहीर करायची म्हटली तर मग दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असू शकते म्हणूनच कदाचित पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द केली जाऊ शकते तिसरा प्रश्न म्हणजे जर का पोटनिवडणूक लागली तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की कसब्याची पुनरावृत्ती होणार जे राजकारण कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये घडलं तेच राजकारण लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये घडू शकतं म्हणजे कसं पोटनिवडणूक जाहीर झाली की, की भाजप विरोधी पक्षांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून देत उमेदवार न देण्याचं आवाहन वजा विनंती करू शकतं मग विरोधी पक्ष भाजपला गेल्या पंढरपूर देगलूर कोल्हापूर उत्तर अंधेरी पूर्व या मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवल्याची आठवण करून देईल आणि ही निवडणूक बिनविरोध न होण्यासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपचे विरोधी पक्ष ताकद कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर रिस्क घ्यायची नसेल तर भाजप अर्थातच बापट कुटुंबात उमेदवारी देण्याचा विचार करेल गिरीश बापटांचा मुलगा गौरव बापट हे राजकारणात सक्रिय नाहीयेत मात्र त्यांच्या सुनबाई म्हणजे स्वरदा बापटांना राजकीय पार्श्वभूमी आहे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कड्या आहेत स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर हे सांगलीत व्यावसायिक आहेत स्वरदा केळकर या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक छत्तीसच्या माजी नगरसेविका आहेत शिवाय त्या भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत दोन हजार फडणवीस सरकारने बालहक्क आयोगावर त्यांची नेमणूक केलेली स्वरदा केळकर यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा पुण्याच्या राजकारणात सुरू आहे पण जर का बापट कुटुंबाच्या व्यतिरिक्त उमेदवारी द्यायचा विचार भाजपने केला तर इतर पर्याय कोणते आहेत खासदारकीसाठी पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णी माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी आमदार जगदीश मुळीक माजी खासदार अनिल शिरोळे किंवा आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माधुरी मिसाळ संजय काकडे अशी नावं चर्चेत आहेत यातल्या मेधा आहेत कारण काय तर मागील विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विद्यमान आमदार असूनही मेधा कुलकर्णींचा पत्ता कट करून चंद्रकांत पाटलांना कोथरूड मधून आमदारकी देऊ केली होती परिणामी मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका मांडण्यात येत होती त्यांची नाराजी आणि ब्राह्मण मतदार हा निकष लक्षात घेऊन खासदारकीसाठी मेधा कुलकर्णींचा विचार केला जाऊ शकतो मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाला पसंती दिली जाऊ शकते दोन हजार चौदा मध्ये कोथरुड विधानसभा मतदारसंघातून मोहोळ यांनी तयारी केली होती मात्र तिकीट मेधा कुलकर्णींना मिळालं होतं तर दोन हजार एकोणीसला चंद्रकांत पाटलांना तिकीट मिळालं होतं मोहळ हे दोन हजार सतरा साली पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले पुणे महानगरपालिकेत दोन हजार सतरा साली भाजपची सत्ता आल्यानंतर मोहळ सुरुवातीला स्थायी समितीचे अध्यक्ष आणि नंतर सलग अडीच वर्ष ते पुण्याचे महापौर होते पुण्याचे संघटन सरचिटणीस भाजपच्या प्रदेश सरचिटणीस राज्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद पुण्याचे युवा मोर्चाचे अध्यक्षपद तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष ते थेट महापौर आणि मग राज्याचं सरचिटणीस पद असा चढता आलेख असलेले मोहळ भावी खासदार म्हणून चर्चेत कायमच असतात देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून ओळखलेही जातात पुण्यात कोणताही भाजपचा मोठा नेता आला तर त्याची जबाबदारी देखील मोहोळ यांच्याच कडे दिली जाते कोरोना काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पार पाडलेली जबाबदारी पुणे शहराच्या प्रश्नांचा आवाका पक्षांतर्गतले चांगले संबंध आणि बहुजन चेहरा असे मुद्दे लक्षात घेता मोहोळ यांना उमेदवारी देण्याची खेळी भाजप पक्ष करू शकतो माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यातून एक तरुण चेहरा म्हणून त्यांना उमेदवारी देऊ शकतो परंतु मुळकांकडे पुणे शहराध्यक्ष पदाचा अनुभव देखील आहे याशिवाय माजी खासदार शिरोळे शिरोळे किंवा किंवा आमदार सिद्धार्थ माधुरी मिसाळ यांना देखील मिळू शकतो मग वेळेला भाजप इतर चेहरा समोर करू शकतो संजय काकडे हे सुद्धा पुण्याच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये येतात हे झालं भाजपकडून चर्चेत असलेली नावं पण पाचवा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असू शकतो गिरीश बापटांच्या सुनबाई देऊन भाजप निवडणूक बिनविरोध आवाहन करू शकतो त्यामुळे महाविकास आघाडी सर्व पक्षीयांशी असलेल्या चांगल्या संबंधांना जागून बापटांच्या विरोधात उमेदवार देणार का किंवा मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला उरलेला अल्प कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे होती पुण्यात एकोणीसशे ऐंशी पासून सतत तीन वेळा काँग्रेसचे विठ्ठल नरहर गाडगिळ लोकसभेवरती निवडून आले होते त्यानंतर भाजपचे अण्णा जोशी आणि त्यांच्यानंतर काँग्रेसकडे ही पुन्हा जागा आली काँग्रेसचे सुरेश कलमाडी एकोणीसशे मध्ये निवडून आले होते ते दोन हजार पर्यंत पुण्याचे खासदार होते दोन हजार चौदा ला अनिल शिरोळे खासदार बनले नंतर दोन हजार एकोणीस बापट बनले दोन हजार एकोणीस मध्ये मोहन जोशी विरोधात होते, आता मोहन जोशींना उमेदवारी देईल का व्यक्त केली जाते नुकत्याच झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर आमदार झाल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे धंगेकरांना पुढे करून आमदारकीच्या पोटनिवडणुकीचा पॅटर्न महाविकास आघाडीला वापरता येईल अशा विचारात महाविकास आघाडी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात काँग्रेसच्या ताब्यात असणारी ही जागा राष्ट्रवादीकडे गेली तर मात्र राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे प्रशांत जगताप वंदना चव्हाण यांच्या नावाचा विचार देखील केला जाऊ शकतो असं बोललं जात शेवटचा आणि सहावा प्रश्न असा आहे की पुणे लोकसभा पोटनिवडणूक इतकी महत्वाची का ठरती आहे कालावधी आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला अनेक युत्या आघाड्या पाहायला मिळतील पण थेट निवडणुकीचं राजकारण आपल्याला पुणे लोकसभा पोटनिवडणुकीतून कळू शकेल थोडक्यात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील ही पोटनिवडणूक लिटमस टेस्ट असेल गेल्या चार वर्षात झालेल्या राज्यातील उलथापालतीनंतर आता लोकसभेसाठी महाराष्ट्राचा कल नक्की कुणाकडे आहे ही ठरवणारी ही पुण्याची पोटनिवडणूक असणार आहे कसब्याच्या निकालानंतर भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असेल तर महाविकास आघाडीसाठी पुन्हा एकदा निकाल दाखवून देणारी असेल बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक होणं गरजेचं आहे का आणि जरी झाली तरी कौल कुणाकडे जाऊ शकतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका